नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर आज आपण बघूया इथे मैद्याचा नान कसा बनवायचा. तो त्यासाठी मी इथे घेतलेले आहे 2 कप फुल कप मैदा, 1/2 कप इथे दही घेतलेली आहे. दही यासाठी की जो नान बनवतो आपण तो नान व्यवस्थित फुगण्यासाठी इथे मी 1/2 चमचा बेकिंग सोडा आणि 1/2 चमचा बेकिंग पावडर, ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत, त्या 1/2 चमचा मी घेतलेले आहे. लास्टला वरून मीठ टाकायचं आहे. जितकं तुम्ही मैदा घेतलेला आहे त्याला किती चवीनुसार मीठ लागणार आहे याचा अंदाज घेऊन तुम्ही इथे मीठ टाकायचं आहे. आता इथे आपण व्यवस्थित एकमेकांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे घट्ट गोळा होतो आहे का याचा अंदाज घ्यायचा आहे. जोपर्यंत गोळा होत नाही, दिसतो आहे गोळा, हां तो असा गोळा होतो आहे तोपर्यंत आपण मिक्स करायचा आहे. एकदा की तो गोळा लागला की म्हणजे पीठ एकमेकांना व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता थोडं पाणी टाकून आपल्याला हे व्यवस्थितपणे मळून घ्यायचं आहे. आता इथे थोडं पाणीच टाकायचं आहे, एकत्र सगळं पाणी टाकू नका. त्यामुळे काय, जे पीठ आपण मळतो त्यामध्ये पाणी जास्त झाल्याने आपण परत त्यामध्ये मैदा ॲड करू, पण आपण जे इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत ते व्यवस्थित मेजरमेंट करूनच घेतलेले आहेत. मग काय होईल, जे पीठ आपण बनवतो आहे त्याचं कॉन्टेंट आहे ते बिघडून जाईल. आपण जे नान बनवणार आहोत ते व्यवस्थित फुगणार नाही, त्यामुळे पाणी व्यवस्थितच टाकायचं आहे. आता इथे मी व्यवस्थितपणे जे काही मैदा आहे तो नीट करून घेतलेला आहे व्यवस्थित, आणि तो आपल्याला रेस्टिंगला ठेवायचा आहे. मिनिमम 2 ते 3 तास हा रेस्टिंगला ठेवल्यावर छानपैकी हा फुगतो, छान फ्लफी होतो, मऊसूतपणा त्याला येतो. त्यामुळे रेकमेंड करेल मी की 2 ते 3 तास अगोदरच आपण त्याला सेट करायला ठेवूया. आता इथे आरामात 2 ते 3 तास झालेले आहे. इथे मी एक एक गोळा करून नान करायला सुरुवात केलेली आहे. आता आपण एवढा वेळ रेस्टिंगला ठेवलेला आहे, त्यामुळे काय होतं, जे काही पीठ आहे ते चिकट व्हायला सुरुवात होतं, हाताला लागतं. तुम्ही इथे बघू शकता मी डायरेक्ट कोलबडावर घेतलेलं आहे तरी पण ते पूर्ण स्टिक झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही काय करायचं, ऑलरेडी तिथे पीठ लावून हाताला हँडल होईल किंवा स्वतःला पीठ हँडल कसं करायचं हे आपल्याला स्वतःला जमतं. त्यामुळे बऱ्यापैकी पीठ लावून तुम्ही व्यवस्थित तिथे पीठ हँडल करायला बघा, कारण जर खाली स्टिक झालं सगळ्या गोष्टी तर मग पूर्ण नान खराब होईल, तो तव्याला चिटकेल आणि मग पुढची तुमची जी काही नानची प्रोसेस आहे ती पूर्ण खराब होईल. इथे मी व्यवस्थित मला हँडल होईल एवढं पीठ घेतलेलं आहे, व्यवस्थित त्याला मळलेलं आहे. आता इथे आपण जेव्हा गोळे तयार करतो तेव्हासुद्धा आपल्याला व्यवस्थित हाताला पीठ लावूनच सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. इथे बघू शकता मी एक एक आकाराचे व्यवस्थितपणे नानाचे गोळे तयार केलेले आहे. जितके नान तुम्हाला लागतात तितके तुम्ही त्याचे गोळे तयार करू शकता. आता इथे मी मध्यम आकाराचे नान इथे तयार करणार आहे, त्यामुळे गोळेही मध्यम आकाराचेच घेते. जर तुम्हाला खूप मोठे घ्यायचे असेल तर तुम्ही 2 गोळ्याचा 1 गोळा करा किंवा 1.5 गोळ्याचा 1 गोळा करा, असंही तुम्ही करू शकता. किंवा खूप पातळ करायचं आहे तर तो 1 गोळ्याचा तुम्ही 1/2 गोळा करू शकता. आता इथे तुम्ही बघू शकता मी पीठ जे काय एक्स्ट्रा लागलेलं आहे ते व्यवस्थितपणे पुसून घेतलेलं आहे. आता वरून पीठ लावून यार टप करायचं आहे. मैदा ज्यावेळेस आपण हँडल करतो त्यावेळेस मैदा हँडल करताना टकिंग ही प्रोसेस महत्त्वाची आहे. ज्यावेळेस टप करतो त्यावेळेस ती पोळी व्यवस्थित लाटली जाते. शक्यतो ज्यावेळेस तुम्ही बनवता नान बनवता त्यावेळेस ते तुम्हाला ज्याप्रकारे शेपमध्ये आवडतात त्याप्रकारे तुम्ही बनवू शकता. तर इथे मी लंबगोल आकाराचा बनवायचा ट्राय करते आहे, पण ते पीठ थोडंसं हँडल करायला मुश्किल आहे म्हणून थोडंसं मला त्रास होतो. तरी पण आपण इथे बघूया, लंबगोल आकार आपण इथे घेतलेला आहे. नॉर्मली त्यावर आपण कलोंजी जे मिळतात 2 ते 3 कलोंजी आपण तिथे टाकून वरती गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकलेली आहे, आणि परत वरती एकदम लाटण्याने व्यवस्थित लाटून घ्यायचं, म्हणजे जे काय आपण वरती इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहे ते व्यवस्थित आतमध्ये जातील. आता इथे अजून एक प्रोसेस करायची आहे की इथे आपण 1/2 चमचा पाणी लावायचं आहे की जेणेकरून ते तव्याला स्टिक होईल. 1 चमचा पाणी वापरा, त्याच्यापेक्षा जास्त वापरलं तर तुम्ही जोपर्यंत ती नान आहे तो भाजतो तोपर्यंत ते खालून जळून जातं, ते चिकटून राहतं तव्याला. इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे, बऱ्यापैकी तो लोखंडी तव्यावर टाकल्यावर तो व्यवस्थितपणे फुगतो, तुम्ही बघू शकता व्यवस्थित छान बबल्स येत आहेत. त्यासाठी रेस्टिंगला आधी 2 ते 3 तास तुम्ही ठेवला तर तुमचा जो नान आहे तो मस्तपैकी फुगायला सुरुवात होते. तुम्ही बघू शकता इथे तवा एकदम स्लो याच्यावर ठेवायचा आहे. जसा जसा तो भाजायला सुरुवात होईल नान तसा तसा तुम्ही फास्ट केला तरी चालेल. आता दुसरी साईड आहे ती आपल्याला डायरेक्टली तव्याला गॅसवर ठेवायची आहे. इथे जी कोथिंबीर आहे किंवा जी कलोंजी आहे ती जळायला सुरुवात होते, म्हणून तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊनच तो जो काही नान आहे तो व्यवस्थित भाजायचा आहे. तुम्ही बघू शकता इथे मी परत स्लो फ्लेम करून ठेवलेली आहे कारण कोथिंबीर भाजली होती जास्तपैकी. इथे जर असा ब्राउनिश कलर, तंदुरी नान कसा असतो तसा तो नानचा कलर आला पाहिजे थोडाफार. इथे खूप लक्ष द्यावं लागतं एक एक नान बनवताना.
खूप सोपी प्रोसेस आहे, पण जी प्रोसेस आहे 2 ते 3 प्रोसेस आहे, पण एक एक प्रोसेस खूप खूप लेंदी आहे, एक एक नान बनवणं खूप लेंदी आहे, पण तरी पण तुम्ही मनापासून करत आहात किंवा व्यवस्थित केलं असेल तर ह्या गोष्टी पटापट होतात. काय होतं, एखाद्या वेळेस एखादी गोष्ट आपण करतो आहे पण ज्यावेळेस ती बिघडते त्यावेळेस आपल्याला ती करायला कंटाळा येतो, पण ज्यावेळेस ती व्यवस्थित होते त्यावेळेस मजा वाटते. आता तुम्ही बघू शकतात हलकासा हात लावलेला आहे मी तर पटकन नान निघालेला आहे. आता इथे जर नान झालेलं आहे इथे वरून बटर आपण टाकूया. जर कोणाला बटर आवडत नसेल तर त्याने स्किप करा, पण बटर टाकलं तर कसं त्याला शाईन एक येते आणि नान खाण्यासाठी पण एक मजेशीर वाटतं. तुम्ही बघू शकता मी सगळीकडे बटर आहे ते व्यवस्थितपणे टाकलेलं आहे. माझा रेडी आहे नान. आता याच्यापुढे मी सेकंड प्रोसेस सेम करते आहे. ज्यावेळेस तुम्ही पीठ घ्याल त्यावेळेस ते टक करायला विसरू नका. मी टकिंग करते इथे दिसते, टक करायला विसरू नका जेणेकरून पीठ हँडल व्हायला मदत होते. आता इथे मी गोल नान लाटून बघते. तुम्ही तुमच्या आवडीने कोणताही शेप घेऊ शकता. नानला एक प्रॉपर शेप नसतो, गोल त्रिकोणी किंवा उभा लंबुळका जसाही असेल तसा, फक्त तो फ्लफी झाला पाहिजे व्यवस्थितपणे आणि तव्याला चिकटला नाही पाहिजे. आता इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे. तुम्ही नॉनस्टिकचा तव्याचा वापर बिलकुल करू नका, लोखंडी किंवा ॲल्युमिनियमचा तव्याचा वापर करा, जेणेकरून जे काही नान आपण बनवतो ते व्यवस्थित खाली चिटकलं जाईन आणि आपल्याला तंदुरी रोटी बनवण्याचा भास होईल किंवा जी प्रोसेस आपण करतो आहे त्यामध्ये आपण सक्सेस होऊ म्हणून. जेणेकरून तुम्ही तवा जो आहे तो लोखंडी किंवा ॲल्युमिनियमचाच घ्यावा. आता इथे मी परत सेम प्रोसेस केलेली आहे. वरतून लाटणे थोडासा दाब देऊन 1 चमचा पाणी आपण टाकायचा आहे आणि तो व्यवस्थितपणे सगळीकडे पसरवायचा आहे. जेणेकरून काय होतो, जो काही नान आहे तो तव्याला व्यवस्थित चिटकून राहतो. बघू शकता सेम तशीच प्रोसेस करायची आहे. ज्यावेळेस आपण पटकन टाकतो त्यावेळेस पटकन बबल्स व्हायला सुरुवात होते, म्हणजे आपलं जे काही पीठ आहे ते व्यवस्थित रेस्ट झालेलं आहे. आता इथे तुम्ही अजून एक प्रोसेस करू शकता. ज्यावेळेस तुम्ही तवा हे करता तो खालचा जो बेस आहे नानचा तो खूप क्रिस्पी होऊन जातो, आणि जर तुम्हाला दुसरी साईडही खूप क्रिस्पी पाहिजे असेल तर तुम्ही जास्त वेळ इथे शेकवू शकता. फक्त जळणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. इथे मला फ्लफी किंवा नरमच पाव जो नान आहे तो खाण्यासाठी आवडतो, त्यामुळे मी इथे पटकन दुसरी साईड भाजण्यासाठी घेते. तुम्ही बघू शकता दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित फ्लफ तयार झालेला आहे. गॅस तुम्हाला जर हँडल करता येत नसेल तर मीडियमच ठेवा, किंवा जर हँडल करता येत असेल तुम्ही हाय फ्लेमवरही करू शकता. इथे तुम्ही बघू शकता मी व्यवस्थितपणे दोन्ही साईडून भाजून घेते आहे. ही प्रोसेस करताना जरा आजूबाजूला सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्या. लहान मुलं असेल तर त्यांना ह्या गोष्टी करताना जरा लांबच ठेवा. बघू शकता तुम्ही पटकन जो नान आहे तो पटकन निघालेला आहे. बघू शकता सेकंड नानही एकदम सुपर्ब झालेला आहे. परत आपल्याला बटर जो आहे तो अप्लाय करायचा आहे. कशी वाटली माझी रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.